नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कॅम्प भागातील नामपूर रोड लगत जुने आर टी ओ ऑफिसच्या बाजूला सर्वे नंबर बत्तीस एक या ठिकाणी चाळीसचे चे पन्नास वर्षापूर्वीचे प्राचीन पुरतान माऊलीचे मंदिर आज रात्री एक वाजेच्या सुमारास कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तोडून टाकली म्हणून मचिंद्र शिर्के यांच्या फिर्यादीवरून सचिन पवार व अमोल गरुड यांच्या विरोधात मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येते गुन्हा नंबर शहाऐंशी बावीस भादीव कलम दोनशे चारशे सत्तावीस चौऱ्याहत्तर अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेची माहिती शिर्के यांना मिळताच आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी गेले असता त्यांना त्या ठिकाणी आई माऊलीचं मंदिर पडलेल्या अवस्थेत दिसलं व मंदिराच्या आजूबाजूला दगडांच्या व विटांचे ढीक पडलेले दिसले ह्या बाबत आजूबाजूच्या नागरिकांची चौकशी केली असता त्यांच्याद्वारे माहिती मिळाली की काल सायंकाळी उशीरपर्यंत सदर आई माऊलीचं अवस्थेत होतं परंतु आज सकाळी मंदिर व मंदिराचे बांधकाम तोडलेल्या अवस्थेत आढळून आले तसेच मंदिरातील आई माऊली देव रूप दगड गोटे असलेल्या मूर्ती आढळून आल्या त्याचप्रमाणे सदर मंदिराची जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने मंदिर नुकसान करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते परंतु अशा प्रकाराची कोणतीही परवानगी न घेता सदर मंदिराचे बांधकाम बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याने आई माऊली मंदिर तोडून नष्ट करून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून ट्रस्ट चालक अमोल गरुड व सचिन न पवार उर्फ पप्पू दादा रानार कॅम्प ह्या दोघांविरुद्ध मचिंद्र शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली धनराज सपकाळ झुमॉ न्यूज अकोला